तांबूस फुटता उधळलाली भूपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आल गोकुळ अपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चव कोल्हापूरची. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक कर्मचारी संघटना कॉम्रेड अवी पानसरे प्रतिष्ठान व संघ व्यवस्थापक यांच्या संयुक्त विद्यमानाने सेवानिवृत्त कर्मचारी व 10वी 12वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गोकुळ शिरगाव येथील कुरियन हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. लोकशाहीर संभाजी भगत व संघटनेच्या मेघा पानसरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाहीर भगत म्हणाले, महाराष्ट्रामध्ये सहकारी क्षेत्र कमी होण्याच्या मार्गावर असताना गोकुळ दूध संघाने आपल्या आदर्श व्यवस्थापनाने दुग्ध व्यवसायामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. त्यामुळेच गोकुळ दूध संघ हा सहकारातील आदर्श संघ म्हणून ओळखला जातो. गोकुळने आपल्या विविध योजना राबवून जिल्ह्यातील पशुधन वाढवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, आजचे यशस्वी विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे उज्ज्वल भविष्य असून त्यांनी जबाबदार नागरिक बनणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी वैद्यकीय व विद्या शाखा व्यतिरिक्त इतरही शाखांचा करिअरसाठी विचार करावा. गोकुळ कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड सदाशिव निकम यांनी प्रास्ताविक केले. कॉम्रेड संदेश पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड मल्हार पाटील उपस्थित होते. आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर. डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध. या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बसची सुविधा. कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी. म्हणूनच 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय. वदनी कवल घेता नाम घ्या. रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही. नाम घेता पुकार गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही. अन्न हे पूर्ण ब्रह्म. ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.